자, 악단 이군자, 나로 그라는 이군자. 대충이 암나랑께 소바텔라오다. 야외라라 예, 간다르 수르테가리 빨라토테, 테마, 티스 짤리 삼다르 마자 소바츠라 버셔티 버슬레오테. 미수라타나 담은 태우셔카로스토. पण विकले गेलेली माणसं ही माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो मानलं साहेब तुम्हाला हेच तर तुमच्या शिवसैनिकांना ऐकायचं होतं आजही दार उघडी आहेत ज्यांना जायचंय त्यांनी जा ज्यावेळी बंडखोरांचा सुरतकडे प्रवास सुरू होता त्यावेळी उरलेले आमदार माझ्यासोबत होते त्यांनाही म्हटलं तुम्हालाही जायचं असेल तर जा कारण विकली गेलेल्या माणसांना किती काळ डांबून ठेवता येऊ शकतं या शब्दानेच उद्धव साहेब तुम्ही जिंकलं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड सहानुभूतीची लाट आहे नेमकी घडलंय काय ते आपण समजून घेऊयात 21 सप्टेंबर गोरेगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा एक मेळावा पार पडला हजारोंच्या संख्येत लोकांची गर्दी होती उद्धव ठाकरे काय बोलणार शिवसैनिकांना काय ताकद देणार हे पाहणं महत्त्वाचं होतं त्यासोबतच दसरा हा तोंडावर आहे दसरा म्हणजे शिवसेनेचा दरारा खरा वाघ दाखवणं खरा ठाकरे बाणा दाखवणं आणि बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक जागे करणं म्हणजे दसरा मेळावा याच दसरा मेळाव्यावर एकनाथ शिंदेंनी घाव घातलेला आहे आणि हा घाव असा तसा घातलेला नाही तर आता उद्धव ठाकरे यांना कोणतंच मैदान मिळणार नाही अशी देखील फिल्डिंग लावलेली आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये जर भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची ही रणनीती जर असेल की कुठलंही मैदान उद्धव ठाकरेंना मिळूच नये किंवा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होऊच नये तर हे सुद्धा फडणवीस आणि शिंदे गटाच्या पथ्यावरच पडणार आहे कारण अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट आहे दुसरीकडे जर दसरा मेळावा झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो शिवसैनिक ऐकणार नाही कारण बंडखोरी झाली त्यावेळी सुद्धा या शिवसैनिकांना शांत करण्यात आलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना शांत करण्यात आलं होतं आणि आता जर दसरा मेळावा झाला नाही किंवा ठाकरेंना मैदान मिळालं नाही तरी सुद्धा शिवसैनिकांना आवरणं तसं कठीणच असणार आहे यामध्येच उद्धव ठाकरे यांची गोरेगाव या ठिकाणी झालेली सभा ही वादळी ठरली उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मला माहिती होतं हे आमदार जाणार आहेत मी त्यांना म्हटलं जा मी त्यांना डांबून ठेवू शकत होतो डांबून ठेवण्यावरून आठवलं ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सरकार येणार होतं त्यावेळी असेच आमदारांना डांबून ठेवलं गेलं होतं कदाचित जर ते डांबून ठेवलं गेलं नसतं तर कदाचित महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नसता तेच आता पुन्हा उद्धव ठाकरे करू शकत होते मात्र ते त्यांच्या नीतिमत्तेला धरून नव्हतं का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणं किंवा न होणं दोन्ही गोष्टी शिंदे आणि फडणवीस यांच्या पथ्यावर पडून त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या जरी शक्यता असल्या तरीसुद्धा उद्धव ठाकरे हे आता अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही आणि यानंतरच मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं भवितव्य नेमकी काय आहे हे ठरणार याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र